कैलासनगर दादा कॉलनी परिसरात अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे येथील नागरिकांनी आज क्रांती चौक जलकुंभावर ठिय्या आंदोलन करत मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. कैलासनगर दादा कॉलनी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे येथील नागरिकांनी आज क्रांती चौक जलकुंभावर ठिय्या आंदोलन करत मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तर महानगरपालिकेत आयोजित पाणीपुरवठा आढावा बैठकीत उपमहापौर विजय औताडे आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सरताज सिंग चहल यांच्यात पाण्याच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वेठीस धरलं जात असून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. ऐन उन्हाळ्यात पाणी असूनही पाणीपुरवठ्याबाबत निष्काळजीपणा केल्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले तसेच उपमहापौर विजय औताडे या दोघांचाही पारा आज पाणीपुरवठा विभाग प्रमुख सरताज सिंग चहल यांच्यावर भर बैठकीत चढल्यानं तातडीनं पाणीपुरवठा करण्याचे आदेश महापौरांनी या बैठकीदरम्यान दिलेत. शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन तसेच पाणी चोरी करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश यावेळी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत दिले आहेत. या ठिकाणी जायकवाडी येऊन येणारं जे पाणी आहे पंप लेवल खाली गेल्यामुळे पंप कमी काम करायला लागलेत आणि जवळपास 4.5 ते 5 ml पाणी या ठिकाणी कमी झालेले वस्तुस्थिती आहे ती नाकारता येत नाही. आज आपण शहरामध्ये जायकवाडीतून जवळपास 150 ते 155 ml पाणी उचलतो आणि शहराला फक्त 135 ml पाणी पुरवठा करतो. आज 20 ml पाण्याची तूट या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याच्यातलं काही पाणी जे आहे वेगवेगळ्या प्रक्रिया करण्याकरता लागतं, परंतु ही तूट कशी कमी करता येईल? जवळपास 5 ml तूट कमी करावी आणि त्या 5 ml ज्या भागामध्ये आज टंचाई आहे, सिडको अडकोसारखा भाग असेल, बेगमपुरा, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनीसारखा भाग असेल, या सर्व भागांमध्ये त्या 5 ml एक सपोर्ट देण्यात यावा, त्याच्याकरता काय नियोजन करण्यात येईल त्याबाबतसुद्धा प्रशासनाला या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत.